देशाच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर नरेंद्र मोदी हे अतिशय उत्तम आहेत. नेतृत्व एक हाती आहे, मागे मुलं नाहीत, बाळा नाहीत, कुणासाठी कमवून ठेवणारा माणूस नाही, त्याच्यामुळे अतिशय उत्तम माणूस आहे, त्यालाच मतदान करणार. लहान मसल्यावर 70% प्रणिती शिंदेच्या पार्ट्यात मत टाकणार. योगजी म्हणतात ना 70% होईल, 80% होईल, काहीही नाही, 60-70% भारतीय जनता पार्टीला मतदान आजही होणार आहे गावात. एकूण शेतकऱ्या विरोधी धोरण आहे मोदी सरकारचं. त्या काँग्रेसच्या काळात बी शेतकऱ्याला काय बाजार समिती तोळ्या अंगठ्याने घातले नाही. त्या दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करतील पण भाजपला मतदान करेल नाही. पीएम किसान सन्मान योजना 2000 रुपये ही अतिशय तुटपुत आहे, ही काय जास्त नाही, परंतु तेवढी सुद्धा मदत करायची या काँग्रेसच्या 70 वर्षाच्या काळात कधीच जमलं नाही. आज हे म्हणतात की 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं, जर 70 वर्षात काँग्रेसनं आज काय केलं नसतं तर आज आपला भारत देश टॉपला गेला नसता. 70 वर्षात काँग्रेसनं जे केलं नाही ते 10 वर्षात भाजपने केलेलं आहे. काँग्रेसला कटाळून ह्यांना दिल तर काय तर करतील म्हणून. आज तुम्ही काँग्रेसच्या काळात 2014 ला 70 रुपयाचं पेट्रोल होतं, आज 106 रुपये लिटर आहे. नितीन शिंदेचं पारडं जड वाटतंय सध्या. हे तर भाजपची छाव आहे. भाजपचा कार्यकर्त्याचा जो तरुण प्रचार करतोय तो स्वतः बेरोजगार आहे. सेना भाजप सरकार ही शेतकऱ्याच्या हिताचं आहे. मोदी सरकारनं राज्यातच निर्यात बंद केली. ह्या सरकारने तर काय अचानक प्रणिती शिंदे आले, निर्यात लगेच चालू होऊन कांद्याला काय भाव येणार आहे का? ग्रामीण भागातला काही पट्ट्यातला भाग जर नाराज होत असेल पण त्याच्या पटीत जर लाखो लोक खुश होत असेल त्याच्यामुळे ही त्यांची धोरण असू शकतात. राम राम जपना परायर माला अपना अशी ही भाजपची नीती झालेली आहे. तरुण पोर तर मोदी साहेबच म्हणतात. राम सत्व जे आहे ना हे मागच्या 5 वर्षातल्याच भारतीय जनता पार्टीने द्यायला पाहिजे. कारण अतिशय उत्तम उमेदवार आहे, वक्तृत्व चांगला आहे. 1 लाख मताच्या फरकानं उमेदवार निवडून आला गेल्या वेळेस भाजपचा. 1 लाख मतच डायरेक्ट नाराज होत नसते त्यांच्यावर. थोडंफार कमी प्रमाणात गव्हर्नर राम सातपुते यांचा विजय होणार. प्रचंड नाराज आहे भाजप बद्दल. दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करतील पण भाजपला मतदान करेल. राम सातपुते आजही निवडून आलेले. ज्यावेळी सुशीलकुमार शिंदेला विचारलं उजनीचं पाणी येईल का आमच्या गावातल्या काय बांधवांनी, त्यावेळी सांगितलं फार मोठा चढ आहे, तुमच्या गावाला पाणीच येणार नाही. 1995 साली ज्यावेळेस युती सरकार आलं त्यावेळेस मनोहर जोशीने ह्या योजनेचं उद्घाटन केलं. त्याच्यामुळे कोणी सुशीलकुमारला श्रेय घ्यायचं काहीच कारण नाही. राजकारणी बरोबर नाही ती, काँग्रेस असो किंवा सेना असो भाजप असो कोणचीच नाही ती. इकडून इकडे उड्या तिकडून इकडे उड्या, त्यांचा स्वार्थ बघते. नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र माझाच्या वतीनं आपण वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन लोकसभेचे ढोलाने मुद्द्याचं बोल मासं म्हणत तिथल्या लोकसभेच्या मतदारसंघातील नागरिकांचं नेमकं म्हणणं काय, त्यांचे मुद्दे काय, कुठल्या प्रश्नाच्या संदर्भात ती मंडळी विचार करताय, मतदान करताना या सगळ्यांच्या मनात नेमकं काय असणार आहे, अशा बऱ्याच गोष्टींचा विचार त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतोय, लोकांशी बोलतोय, प्रयत्न करतोय. आता देखील याच संदर्भानं बोलण्यासाठी मी उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये असलेल्या रानमसले गावामध्ये आलोय. खरं तर या रानमसले गावामध्ये जर वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी चैत्र पाडव्याला ब्रह्मदेवाची म्हणजे ब्रह्मगायत्रीची यात्रा भरते आणि खरं तर संपूर्ण महाराष्ट्रातलं हे एकमेव अशा पद्धतीचं ब्रह्मगायत्रीचं मंदिर आहे. मोठी श्रद्धा, मोठी आस्था आणि मोठा वर्ग, मोठा समुदाय खरं तर मोठ्या भक्तिभावानं या मंदिराकडे येतो, दर्शन केलं जातं आणि रानमसलेकरांची ही परंपरा आहे. पाडव्याला या गावातून इतर ठिकाणी कामाला असणारे देखील बरीच मंडळी, शिक्षणाला बाहेर असलेले विद्यार्थी, ही सगळी लोकं मोठ्या संख्येनं इथं येतात, भक्तिभावानं या देवाचा आशीर्वाद घेतात. आणि नेमकं मग यंदाच्या या लोकसभेच्या निवडणुकीला या ब्रह्मदेवाचा आशीर्वाद नेमका कुणाला आहे, ही रानमसलेची मंडळी नेमकं कुठलं बटन दाबणार आहे, ती उद्या मतदान करताना यांच्या मनामध्ये नेमकं काय, हे जाणून घेण्यासाठी आपण रानमसल्यामध्ये आलोय. खरं माझ्या पलीकडच्या साईडला ही बरीच यात्रेसाठी आलेली मंडळी गोळा झाले आणि त्यांच्याशी बोलूया, संवाद साधूया की नेमकं या लोकेशनला या लोकसभेच्या पार्श्वभूमीवर वाटते काय आणि मतदान करताना या सगळ्या मंडळींचं नेमकं म्हणणं काय. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? बापूसाहेब नागनाथ गरड. बापूसाहेब, काय बापूसाहेब, खरं तर आज ब्रह्मदेवाची यात्रा आहे, मोठ्या भक्तिभावानं खरं तर आपल्या प्रत्येक कुटुंबातला माणूस इथपर्यंत येतोय, ही शरणी, ही या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आलाय. यंदा ह्या लोकसभेच्या यात्रेत काय होईल असं वाटतंय? प्रणिती शिंदे आहेत, राम सातपुते आहेत, कुणाचं पारडं जड वाटतंय? शक्यतो प्रणिती शिंदेचं पारडं जड वाटतंय. उचललं उमेदवार असल्यामुळं राम सातपुतेला आम्ही मतदान करू शकत नाही. त्यात मोदीचं वरचं जे नेतृत्व आहे ती शेतकऱ्याला कधीच मान्य नाही, याच्यामुळे शेतकरी वर्ग तर भयानक नाराज आहे. सध्या कांद्याला मार्केट आलेलं नाही, एकमेव गाव कांदा ही रानमसल पिकविणार, एकमेव तालुका जिल्ह्यातलं एकमेव गाव आहे, तर आमचं भयानक नुकसान झालं, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो हाताला मतदान करणार. उत्तर सोलापूर तालुक्याचं राजकारण काय म्हणतंय, लोक कुणाच्या पाठीमागे जास्त राहतील का राहतील? कारण आता इथं खर तर बळीराम काका साठे ते राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी नेतृत्व करतायत, त्यांचा मुलगा दुसऱ्या गटाचं नेतृत्व करतोय. खरं तर ही जी झालेली मध्यंतरीची फोडाफोड आहे, ह्यात बरीच घरं, बरीच गट पडले, ह्या गटातटाचा फायदा पुढच्या पार्टीला होईल असं वाटतंय? कसं आहे, महाराष्ट्र शासनाच्या ह्याच्यातून गट तट पडलेत आणि घराघरात त्यांनी पाडलेत गट, म्हणून पडले ते इथं खाली गटतट नाही ती.
जनता एक आहे. जनता ही दिलीप माने आणि बळीराम साठे काका यांच्याच पाठीमागे जाणार, बाकीचे इथं कुठे चालत नाही. उत्तर मध्ये दोघांशी चालणार नाही, चालणार नाही. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. काय इथं यंदा लोकसभेचं काय वातावरण आहे? एकूण कसं आहे माहिती आहे का, सगळ्या देशातच पहिला प्रश्न असा की फक्त शेतकरी विरोधी आहे मोदीचं सरकार जे आहे. का अंदाज नाही, कोणत्याही पिकाचा असू द्या सगळ्याच पिकाला भाव नाही. सोयाबीन असू द्या, कांदा असू द्या, किंवा ज्वारी असू द्या, कुठलाही पिकाचा एकूण शेतकऱ्या विरोधी धोरण आहे मोदी सरकारचं. त्यामुळे प्रचंड नाराज आहे भाजप सरकार विरोधात. आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेस लोकांनी नेतृत्व बदल सरकार बदल करायला म्हणले केलं, ह्यांनी काय केलं? आता ज्या लोकांना तुम्ही नाकाराला लावलं त्यांना तुम्ही पक्षात घेतलंय. भ्रष्टाचाराचा आरोप तर वारे माफ केलेत, खरं खोट त्यांना माहीत, फक्त केलेत. जनतेनं ती लक्षात ठेवलंय की त्यांच्यावर आरोप करताव तुम्ही आणि पुन्हा त्यांना तुम्ही सत्तेत घेताव. त्यामुळे एवढी की प्रचंड नाराज आहे भाजप बद्दल की दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करतील पण भाजपला मतदान करेल नाही. खर तर आता 2000 रुपये पेन्शन आहे किंवा असं म्हणते सरकार की आम्ही तुम्हाला कसं लहान लेकराला चॉकलेट दिल्याप्रमाणे. आता उदाहरण सांगतो मी, कांद्याला अनुदान किती देतात तुम्ही? 300, 350, 400, 500 देतील. ज्या वेळेस कांदा 2500 जाईल त्यावेळेस शेतकऱ्याला परवडत आहे. एकरी 80,000 रुपये खर्च आहे शेतीचा कांद्याचा. उत्पादन निघत सर्वसामान्य सगळ्या शेतकऱ्याचं 150 पिशव्या, म्हणजे पिशव्या कोणी माहिती, 150 पिशव्या कांदा निघतो. त्यामुळं ते परवडत नाही. त्या 2000 आता आल्यानंतर 2500 राहिला तर चालतंय. मग त्यांनी काय करायला पाहिजे होतं की निर्यात शुल्क जे लावलंय 40%, त्यातलं काय तर कमी करून करायला पाहिजे होतं. शेतकरी किती संघटनेने विनंती केली की बाबा तुम्ही निर्यात चालू करा, निर्यात पूर्ण न उठू द्या, पण निदान 1% कमी करून तर करायला पाहिजे होत. थोडं फार लोक शेतकऱ्याचा आला असता शेती सुधारली तरच बाकी ज्याला काम आहे. ठीक आहे, नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? मी दयानंद शिंदे. दयानंद शिंदे साहेब, काय वाटतं यंदा लोकसभेला राम सातपुते आणि प्रिंदा शिंदे दोन्ही तरुण चेहरे आहेत, दोन्ही चालू आमदार आहेत. गंमत अशी आहे की दोन्ही पण त्यांच्या त्यांच्या भागामध्ये आमदार म्हणून काम बरं केलंय. प्रिंदा शिंदेचं पण काम आहे आणि राम सातपुतेनं म्हैसूर माळशिरसमध्ये त्यांना आरोग्यदूत म्हणलं जातं, इतर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या काम त्यांनी वाढवलंय तिथं. काय वाटतंय कसं होईल यंदा आणि रान मसलेकर कोणाच्या पारड्यात मत टाकते? रान मसलेकर 70% प्रणिती शिंदेच्या पारड्यात मत टाकणार आहे. बरं, काय वाटतं एवढा विश्वास? एवढा विश्वास असा वाटतं की भाजपनं प्रत्येक वेळेस 3 टर्म आयातच उमेदवार आणलाय. शरद बनसुडे, परत स्वामी, आता हे राम सातपुते, प्रत्येक वेळेस नवीन नवीन चेहरा. म्हणजे स्थानिक एवढा भाजपला उमेदवारच मिळणार नाही का कुठला. आणि भाजपचं धोरणी पूर्ण शेतकऱ्याच्या विरोध आहे. साधा हॉटेलमध्ये खायला गेलं तरी त्याला जीएसटी. तुम्ही जे मग ह्यांना प्रश्न विचारला की बाबा शेतकऱ्यासाठी 2000 रुपये दिले, पण ते आमचे 2000, आम्हाला 2000 देऊन आमच्याकडून 20,000 घेते, ही शेतकऱ्याच्या लक्षात आलेलं आहे सगळं. खाताला जीएसटी, हॉटेलमध्ये काय घ्यायला गेलं जीएसटी, त्याला जीएसटी, प्रत्येक गोष्टीला जीएसटी. यंदा मत भाजपला काँग्रेसला जाते. खर तर किती हजार मतांचं गाव आहे तुमचं? हे आमचं 3300 मताचं गाव आहे. 3300-3500 मतांचं गाव आहे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? भैरवनाथ चंद्रकांत हावळे. भैरवनाथ हावळे गाव हेच? हो. राम पाहून आहे. नाही, राम म्हटलं कारण आम्हाला ती गरड शिंदे अशी लोक आहे हे नाव आहे. जन्मगाव आहे, गाव उपरे नाही. खरं तर काय यंदा काय लोकसभेत इथे? आता यंदा बघायचं झालं तर तरुणांनी जेवढ्या आश्वासक चेहऱ्याने ज्यावेळेस मोदी साहेब 2014 गाजावाजा करून आले होते की 2,00,000 नोकरी देतो, पण 2,00,000 नोकरी आजची परिस्थिती काय आहे? 2 कोटी नोकरीची आज बघितला होतो मी किती, तर जे भाजपचा कार्यकर्त्याचा जो तरुण प्रचार करतोय तो स्वतः बेरोजगार आहे, त्याच्यावरून कळलं पाहिजे. आणि आज हे म्हणतात की 70 वर्षात काँग्रेसनं काय केलं, जर 70 वर्षात काँग्रेसनं आज काय केलं नसतं तर आज आपला भारत देश टॉपला गेला नसता. ह्याच्या अगोदरही आपल्या ह्याच्यात G20 परिषद होत होती. इंदिरा गांधींनी भरपूर 157 देशापैकी 83 देशाची G20 परिषद आपल्या इथं. पण आता हे तुमच्यासारखं जे सोशल मीडियावर जे युट्यूब चॅनल आले त्यांच्यामुळे सर्वसामान्याला खरी बाजू कळायला लागली. आणि मेनस्ट्रीम मीडिया जे आहे तो सगळा भाजपनं काबीज केला. म्हणून जो आपल्याला समोर जे दिसतंय ते लोक खरं मानतंय. आणि मीडियावर प्रचंड प्रमाणात एजन्सीचा दबाव आहे. आणि तुम्ही बघू शकता भाजपचं राजकारण हे फक्त जातीवादावर आणि धर्मावर आहे.
जो आता धर्माच्या नावानं आता इथले उमेदवार राम सातपुते त्याचा एक मुख्य बेस तिकीट देण्याचं म्हणलं तर राम नाव आहे. काय वाटेल की रामाच्या नावानं मत मागतील, पण ह्याच भाजपचं दोघलं हिंदुत्व कसं आहे तुम्ही बघू शकता. आता इलेक्ट्रॉन बॉन्ड मधून ह्यांनी पैसा कसा कमवला, अल्लाना नावाची बीप कंपनी आहे, या अल्लाना नावाच्या बीप कंपनीकडून भाजपनं 2.5 कोटी रुपयाचं इलेक्ट्रॉन बॉन्ड मधून पैसे घेतलेत. म्हणजे तुम्ही एकीकडून खाणं खाऊंगा ना खाणे दुंगा, रामाच्या नावा राम राम जपना परायर माला अपना अशी ही भाजपची नीती झालेली आहे. आणि प्रचंड प्रमाणात शेतकरी वर्गात आणि तरुण वर्गात एवढा असंतोष आहे प्रमाणाच्या बाहेर. आणि काँग्रेसनं काँग्रेसला कटाळून ह्यांना दिलं तर काय तर करतील म्हणून. आज तुम्ही काँग्रेसच्या काळात 2014 70 रुपयाचं पेट्रोल होतं, आज 106 रुपये लिटर आहे. डिझेलच्या अवस्था बघू शकता, गॅसच्या आवश्यकता बघू शकता. उज्ज्वला नावाच्या योजनेने गॅस आणून दिला, पहिल्यांदा सबसिडीचं गाजर दिलं, नंतर ना काय फॅक्ट आहे तुम्ही सांगा. आणि प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या जर तुलना करायची झाली, प्रणितीताईंनी 3 टर्म शहर मध्यमध्ये, आपण सोलापुरात गेलो असतो जे त्यांच्या भागात आहे पहिले रस्ते सुद्धा व्यवस्थित नव्हते, त्या प्रणितीताईंनी रस्ते केले. आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना उजनीचं पाणी सोलापूरला पाईपलाईन मार्फत शिंदे साहेबांनी आणले. आणि दुसरं शिंदे साहेबांचं एक दोन म्हणलं तर मराठा आरक्षणाचा जो आता सध्या महाराष्ट्र एवढा प्रचंड प्रमाणात मुद्दा आहे, आता मनोज जारांगे साहेबांनी जो मुद्दा उचलला होता की मराठा आणि कुणबी एकच आहे, ह्याला दुजोरा 2004 जीआर आहे. 1 जून 2004 ला सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक काढलं होतं की मराठा कुणबी लेवा पाटील आणि कुणबी मराठा हे एकच आहेत. म्हणून मनोज जारांगे 2004 जीआर नुसार 2004 ला तुम्ही मराठ्याला कुणबी म्हणले, त्या बेसवर ही शिंदे साहेबांचं योगदान आहे. म्हणून आम्ही ह्यावेळेस ठरवले रान मसले किंवा उत्तर सोलापूर तालुक्यातील 70% मतदार हे प्रणितीताई शिंदेच्या बाजूनीच उभे राहतील. आणि काँग्रेसचा हात हा गरिबाच्या साथ आहे म्हणून सगळे काँग्रेसलाच मतदान करणार आहेत. मोदीला काँग्रेसला कटळून मोदी साहेबांना दिलं होतं, पण सगळा अपेक्षा भंग झालेला आहे. तर गंमत अशी आहे की इथं सुभाष देशमुख असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील किंवा विजयकुमार देशमुख मालक असतील, ही सगळी मंडळी राम सातपुतेंच्या पाठीमागे जनता सोबत राहिल्यास वाटते. कसं आहे जो आमदार आहेत आता त्यांनीच निवडून येतील का नाही याची साशंकता आहे. म्हणून जनतेचा मेन काय जनतेचा बेस आहे, जनता आता जनतेला कळा लागले. आज तुम्ही 80 वर्षाच्या म्हातारीला जाऊन सुद्धा विचारा, तिने इंदिरा गांधीचं नाव घेतली, मला इंदिरा गांधीच्या नावानं पगार, ही काँग्रेसची देण आहे. आणि आता मोदीजी पीएम म्हणजे ते 2000 रुपये, आता त्यांनी सांगितलं 2000 काय आहे फ्रॉड आहे ते. आपल्या एक पिकाला 2004 2010 काय भाव होता, आजचा तो भाव आहे, त्याच्यावर काय वाटतं. हो 100% बदल होणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? तानाजी गरड. तानाजी गरड. तानाजी भाऊ काय मी निश्चित सांगतो, राम सातपुते आजही निवडून आलेले जमा, कारण याच्या अगोदर काँग्रेसनं काय केलं हा इतिहास आहे. ज्यावेळी सुशीलकुमार शिंदेला विचारलं उजनीचं पाणी येईल का आमच्या गावातल्या काय बांधवांनी, त्यावेळी सांगितलं फार मोठा चढ आहे, तुमच्या गावाला पाणीच येणार नाही. 1995 साली ज्यावेळेस युती सरकार आलं त्यावेळेस मनोहर जोशीने ह्या योजनेचं उद्घाटन केलं, त्याच्यामुळे कोणी सुशीलकुमार श्रेय घ्यायचं काहीच कारण नाही. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न, ह्या काँग्रेसचं काहीच नाही सध्या, हे जी म्हणतेत ना 70% होईल, 80% होईल, काहीही नाही, 60-70% भारतीय जनता पार्टीला मतदान आजही होणार आहे गावात. मी ठामपणे सांगतो शेतकरी नाराज आहे, कांदे धोरणं चुकली असा आरोप मागा तुमच्या बांधवांनी इथं केलाय, त्याचं कसं उत्तर? त्या बांधवाचं निश्चित खरं आहे, कारण निर्यात बंदी ज्यावेळेस अचानक त्यांनी बंद केली त्यावेळेस भाव निश्चित कमी झाले. परंतु ह्या सरकारने तर काय अचानक प्रणिती शिंदे आले निर्यात लगेच चालवून कांद्याला काय भाव येणार आहे का, असंही नाही. काही धोरणं निश्चित चुकलेले. भावाचा मुद्दा फार जुना आहे, खरं तर तो काँग्रेस ही सत्तेवर होती, भाजपही सत्तेवर होतं, ना काँग्रेसनं हमी भाव दिला ना भाजप हमी. का वाटतं ही सरकारातली मंडळी विरोधात असताना वेगळी बोलते, सत्तेवाले वेगळे का वागतात? नेमकं याचं उत्तर काय माहितीये का, ज्यावेळेस विरोधक नेहमी शेतकऱ्याचा कोण असतो, विरोधकच असतो, सत्ताधारी कधीच नसतो. ह्या काँग्रेसच्या काळात मी शेतकऱ्याला काय बाजार समिती तोळ्या तोळ्याच्या अंगठ्याने घातले नाही, त्यावेळेची शेतकऱ्याची तीच अवस्था होती, आजही तीच आहे. परंतु देशाच्या दृष्टिकोनात जर बघितलं तर नरेंद्र मोदी हे अतिशय उत्तम आहेत, नेतृत्व एक हाती आहे, मागे मुलं नाहीत बाळ नाहीत, कुणासाठी कमवून ठेवणारा माणूस नाही, त्याच्यामुळे अतिशय उत्तम माणूस आहे, त्यालाच मतदान करणार. खरं तर हे सगळं असं असताना बी तुम्ही आता म्हणताय असं, तर काय तुम्हाला जर मी विचारलं की 5 मुद्दे सांगा लोकांनी का भाजपला मतदान केलं पाहिजे, काय सांगताय? लोकांनी भाजपला का मतदान करावं? पीएम किसान सन्मान योजना 2000 रुपये ही अतिशय तुटपुत आहे, ही काय जास्त नाही, परंतु तेवढी सुद्धा मदत करायची या काँग्रेसच्या 70 वर्षा काळात कधीच जमलं नाही, त्याच्यामुळे सरकार अतिशय उत्तम आहे माझं तर वैयक्तिक म्हणजे. अजून दुसरं काय सांगतोय? अजून दुसरं म्हणत आमची शिरापूर उपसा सिंचन ही आमची योजना जी आणली ती त्या सरकारनंच आणलेली आहे, दुसऱ्या सरकारनं काहीच केलं.
कारण महत्वाचा पाण्याचा प्रश्न आहे. आज 75 वर्ष स्वातंत्र्य, आज ही पाण्याची अवस्था तशीच आहे. हे म्हणताना काकासाठी दिलीप माने त्यांनी सुद्धा कोणीच काय केलेलं नाही, कारण पाणी आज प्यायला पाणी नका. भाजपमधून माघारी दिलीप माने कुठल्या पक्षात येत मला तर आतापर्यंत कळलंच नाही. काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केल्यावर माहीत झालं काँग्रेसमध्ये कधी आले कुणीकडे गेले, तर शिवसेनेत गेले तर एक विषय खात्याने कुठंच ओपन केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्या पक्षात आहे हेच आतापर्यंत मला तर कळलं नाही. खरं तर तरुण वर्ग भारतीय जनता पार्टीबद्दल काय विचार करेल गावातला असं वाटतं? तरुण वर्ग गावातला तर निश्चित भारतीय जनता पार्टी शिवाय दुसऱ्याला मतदानच करणार, कारण काँग्रेसला कंटाळतो आम्ही. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच मतदान करणार. आता खरं तर तुमच्या गावासाठी म्हणून काय कामं झाली का भारतीय जनता पार्टी या काळामध्ये? आता खासदार निधीतून काहीच नाही, तर राष्ट्रवादीचे आमदार आहेत, रोडचे आहे, सगळीकडे होतात, तेच काम इथं झाले. कारण खासदाराचं काय काम असतंय? संसदेत प्रश्न उठून घेणे, शेतकऱ्याचं असू, इतर सगळे प्रश्न. हे खासदार दोन्ही निष्क्रिय होते, परंतु राम सातपुते जे आहे ना, हे मागच्या 5 वर्षातल्या शेने भारतीय जनता पार्टीने द्यायला पाहिजे. कारण अतिशय उत्तम उमेदवार आहे, वक्तृत्व चांगलं आहे, संसदेत किंवा विधानसभेत सुद्धा तो अतिशय उत्तम प्रकारे प्रश्न मांडू शकतात. ठीक आहे, अजून कोणी खरं मंडळी बोलणार आहे? नमस्कार. नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव घनश्याम जयसिंग गरड. गरड साहेब, काय यंदा इकडे लोकसभेला कसं येत आहे? काय भाजप म्हणते, काय काँग्रेस म्हणते, तुम्ही काय म्हणताय? सध्या हे तर भाजपची छावा आहे. जरी त्यांनी म्हणले असेल, तरी जे भाजपचं जे काम आहे ते काम 70 वर्षात काँग्रेसनं जे केलं नाही ते 10 वर्षात भाजपने केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा जे उत्तर सोलापूर तालुक्याचा शराब सिंचन जो कार्यक्रम होता तो 1995 साली त्याचं उद्घाटन झालं, परंतु नंतर सरकार बदलल्यानंतर या काँग्रेस सरकारनं जवळजवळ 2014 पर्यंत 1 रुपया निधी दिला नाही, आणि त्यामध्ये काम पेंडिंग पडलं होतं. 2014 नंतर युती सरकारनं त्याला निधी दिला आणि ते काम पूर्णत्व आली. त्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर कृष्णा भीमा स्थिरीकरण जी योजना आहे ती योजनेचं पाणी जर उजनी धरणात येणार आहे, आणि त्याच्यामुळे आमचा उत्तर सोलापूर तालुका सोडून पुढे बीड उस्मानाबाद पर्यंत पाणी जाणार आहे. त्यामुळे या पट्ट्यातला सर्व मतदार हा भाजपच्या पाठीशी उभे राहणार. नमस्कार. नमस्कार, काय नाव? सुशांत गरड. सुशांत भाऊ, काय यंदा इकडे वाटतं? भाजपच येणार, हॅट्रिक करणार या वेळेस. का तरुण पूर्ण आराध्य म्हणते ती? नाही, ती चुकीच आहे. का बरं चुकीच आहे? मोदी साहेबांचं काम चांगलं आहे. काय चांगलं आहे सांगा बरं? प्रत्येका शेतकऱ्यासाठी भरपूर निर्णय घेतलेत, फक्त कांदा निर्यात म्हणून नाराज आहेत तेवढे. कांदा निर्यात म्हणून नाराज आहेत, बाकीचे राष्ट्रीय लेवलला त्यांचं काम चांगलं आहे. राष्ट्रीय लेवलला चांगलं आहे. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार, काय नाव तुमचं? दत्तात्रय ताकवे. काय करता? शेतीच करतो. शेतीच करताय? आयला बघून मला वाटलं पुण्या बिण्याला होता, इकडे जत्र बित्रला आलाय म्हणलं. बर, काय शेतात यंदा? पपई. पपई आहे? काय दर पपईला? 12-13 रुपये. परवडत का शेतात? काय तरुण पोराशी केल्या परवडते? केल्या परवडते? दरामुळे कष्ट करावा लागणार, कुठच्या वाटत सरकारी नोकरी कष्ट करावं लागते. बर, शेती म्हणजे कष्ट करावं लागतं. काय इकडे यंदा तरुण पोरांच्या मनात लोकसभेबद्दल काय वातावरण? मोदीच. का मोदी? लोक खाली बघत नाही कोणी. वरचा माणूस उत्कृष्ट आहे. काय आता नोकरीचं आश्वासन दिलं म्हणते, ती नोकरी लागली नाही दिलंय खरं, पण ती संस्था वगैरे आधी कोणी काँग्रेसच्या काळात संस्था स्थापन झाली, डीएड बीएड कॉलेज तिन्ही संघ ओपन केली, तिथून सुरुवात झाली ना. समता पाहिजे ह्यांच्या काळाला एकदम. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार, माझं नाव घनश्याम तगारे. घनश्याम तगारे. तगारे साहेब, काय यंदा इकडे लोकसभेला? प्रिंत येणार. ही म्हणते ती भाजपची हवाय? भाजपची कार्यकर्ती. भाजपचे कार्यकर्ते. आणि तुम्ही? आम्ही सगळेच. तुम्ही विकासाला मत? विकासाला मत. सर्वसाधारण विकासाला मत आहे. बरं, काय इथं काय झालं नाही का भाजपच्या काळात? काय नाही, 10 वर्ष गाजर दाखवली तिने. 10 वर्ष टेलर आहे त्यांचा, 50 वर्षाचा पिक्चर आहे. 50 वर्ष पूर्ण आयुष्य जायचं आपलं सगळं व्यवस्थित व्हायला. आपल्या पिढीला तर भेटणारच नाही, मग कसं मतदान करायचं? पण दादा येतील का इकडे? नाही येणार नाही, आज येतील बहुतेक. आज येणार आहे इकडे. बरं, काय हे दोन उमेदवारांकडे बघितले तर कसं वाटतं? राम सातपुते आणि प्रिंदेश शिंदे. राम सातपुतेला आपण मतदान करणार नाही शकतो, ज्याची ज्याची ठरलेली मतं असतील. ठरलेली मतं असतील. बरं, इथल्या स्थानिक राजकारणाचा काय परिणाम आहे? उदाहरणार्थ बळीराम काका साठे यांचा, त्यांच्या मुलाच्या जाण्याचा, दिलीप पाटील येण्याचा, आमदार लोकांचा, आमदार असल्याला कोण आता कुत्रही खाई नाही सध्या चालू कंडिशन. कारण ह्या घाटात कोण जाते, त्या घाटात कोण जाते, कोणालाच काय कळलं. आज आमदार हिथं आहे तर उद्या तिथं आहे, त्याच्यामुळे जनतेचं मत महत्वाचं आहे सगळ्यात. आमदाराचं मत महत्वाचं नाही. ठीक आहे. खरं तर मंदिराकडची मुलाखत झाल्यानंतर, लोकांशी बोलल्यानंतर मी खरं गावात आलोय. रान मसाल्याची जत्रा आहे, त्यामुळं गावोगावी त्या ठिकाणी लोक अशी चौकात पारावर इकडे तिकडे बसलेले दिसत आहेत. नमस्कार. नमस्कार, काय नाव? संभाजी गरड. संभाजी गरड. संभाजी भाऊ, काय इकडे लोकसभेचं काय सुरू आहे? लोकसभेला
भाजपला कोण मतदान करणार नाही. आमचं गाव हा कांद्याचं आहे, कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे आमचं गाव आता 50 एकराचा शेतकरी कामाला जायच्या परिस्थिती आहे. कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघालेला नाही. मग आम्ही नेमकं काय करायचं आता, त्यासाठी आम्ही काँग्रेसला मतदान करणार. मतदान करणार. नमस्कार. नमस्कार. काय निलेश गरड? निलेश सुभाष गरड. निलेश सुभाष गरड. काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण? इकडे मराठा आरक्षणाला भाजपने विरोध केलेला आहे, त्यामुळं सरास भाजपला 90% कोण मतदानच करणार नाही. कारण मराठा आरक्षणच्या वेळेस सत्तेत असून त्यांनी बाबा मराठ्याच्या विषयी कुठली ठास भूमिका घेतलेली नाही, त्यामुळं आम्ही प्रणितीला मतदान करणार आहे. का पण असं पण आहे ना की एवढ्या दिवस काँग्रेस सत्तेत होतं, सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री होते, खासदार राहिले, गृहमंत्री राहिले, या 3 वेळा मुख्य आमदार राहिल्या, इथून काँग्रेसने तर पुढे आरक्षण दिलं होतं. त्यावेळी त्यांनी 1994 बी बाजू मांडलेली होती मराठा आरक्षणची शिंदे साहेबांनी, आणि शेतकऱ्याचा बी बऱ्याच गोष्टीचा त्यांनी विचार करून शेतकऱ्याच्या हिताची भूमिका ही काँग्रेसच्या काळात होती. हो नमस्कार. काय नाव तुमचं? दत्तात्रय गरड. दत्ताभाऊ काय तरुण पोरगा म्हणून कुणाला मत करायचं? अंबाव का प्रणित शिंदे? प्रणितला. प्रणितांना करायचं का? करायचं प्रणित काय त्यांचं कार्य हा आहे. 5-10 वर्ष जे 2 खासदार झाले, कधी ह्या रान मसल्यात आलेच नाही. आले तरी बी काय नसतं, येऊन ती 4 माणसं आहेत त्यांची, तेवढ्या पुरती जाली गेली निघून. त्यांचं कार्य काय आहे? कार्य कायच नाही, त्यांनी काहीच केलं नाही. भाजपला मतदान कमी होणार असं त्यांचं मत आहे. नमस्कार. नमस्कार सर. काय नाव? शिवाजी परमेश्वर गरड. शिवाजी भाऊ काय इकडे वातावरण यंदा कशाचं नेमकं? लोकसभेचं. लोकसभेचं ही राजकारणी बरोबर नाही ती. काँग्रेस असो किंवा सेना असो भाजप असो कोणचीच नाही ती. इकडून इकडे उड्या, तिकडून इकडे उड्या, त्यांचा स्वार्थ बघते ती. गोरगरिबी जनतेचा लूटमार चालू. काय नाही, शेतकरी शेतकरी विरोधात पूर्ण. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? रामचंद्र गोवर्धन गरड. रामचंद्र गरड. काय यंदा इकडे लोकसभेचं वातावरण? लोकसभेचं काय चालू आहे आणि कोण काय कोणाला सांगायला येत नाही. कोणाला सांगता येत नाही. कोणाचं पार्ट झाला इकडे? कोणा लोक मागे जातील? काय समस्या आहे इथल्या? प्रवीण शिंदे. प्रवीण शिंदे. काय झालं, मोदी सरकारनं रात्रीतच निर्यात बंद केली. शेतकऱ्याचे 4 पैसे व्हायचे ती काय नाही, निर्यात रात्रीच बंद केली. हे काय निर्णय घ्यायचा असले रात्रीच काय करते ती? म्हणजे चाललंय त्यांच्या त्यांच्या हुकमावरच चालू आहे सगळं असं झालेलं आहे. म्हणून आमच्या भाग आहे, आमच्या भागातलं कांदा उत्पादन शेतकरी असल्यामुळे लोक नाराज आहेत. इकडे मसल्याचं खुद एका गावाचं उत्पादन कमीत कमी 30-25 कोटी रुपये नुकसानी झाली. हा आमच्या निष्ठा रान मशिन गावाची 30-35 कोटी पोचवर उत्पादन आहे कांद्याचं निष्ठा. काय नाव आहे? अभिमान मच्छिंदर गरड. किती वय आहे? वय 70-75 आहे. 70-75 वर्ष. आता 70-75 वर्षात लय सरकार बघितली असतेली. होय सगळीच बघितली. कोण नेता बरा वाटतो, कोणा सरकार चांगलं वाटते? सरकार शरद पवार आणि ठाकरे चांगलं वाटतंय. बर, पवार साहेबांचं चांगलं वाटतंय. किती वर्ष पवार साहेबांना बघताय? चांगलं म्हणजे काय, ती तर काय त्याच्या पोळी पिकले पोळीवर दाळ वडूनच घेणार. चांगला म्हणजे ते बी नेवळ चांगला नाही, पण आपला मराठी समाजाला बरा आहे म्हणून, मराठी नेता म्हणून बरा आहे मनाचा. आपला आहे मांडीवर का हागणा, पण आहे मनाचा. बाकी काय नाही, चांगला म्हणजे काय ती तर काय ही करत नाही. हा हा, चांगला कोणालाच म्हणता येत नाही. सगळं आपल्या आपल्या पुळीवर दाळ वडून घेणारी चांगली. एक सुद्धा चांगला म्हणे कोणच नाही. लोक काय ऐकत नाही ते लोक. नाही तर आता ह्याने सांगितलं तसं प्रणित शिंदेला मत टाकतील. नमस्कार. काय नाव? अरुण. अरुण. काय यंदा वातावरण लोकसभेचं? ही सगळी काँग्रेस म्हणा लागली. काँग्रेसच आहे. काँग्रेसच आहे. होय काँग्रेस आहे. काँग्रेस होय. तर मोदीने तसं केले, निर्यात बंदी करून शेतकऱ्यांचं नुकसान केलं. कांदा निर्यात बंदी. हा काँग्रेस द्यायचं. काँग्रेस द्यायचं. ठीक आहे. मोदी हटला पाहिजे, मोदींबद्दल नाराज आहे त्यांची. नमस्कार. काय नाव? प्रताप गरड.
वातावरण काय वातावरण वातावरण पहिलं आईच असंच वातावरण आहे. पहिलं जसं केंद्र सरकार आता जी सध्या सत्तेत आहे त्यांना जसं पोषक वातावरण तसंच वातावरण असतात ग्रामीण भागात. कांद्याचा जरी प्रश्न भावाचा असला तर ह्याच्या अगोदर शेतकरी कांदा लागून टाकल्यात पिशव्या भरून जागेला कुजून गेले त्या. आताच केंद्र सरकारनं बंदी कांद्याच्या निर्यातीवर आणली असं नाही, ह्याच्या अगोदर बी अनेक वेळा निर्यात बंदी आणली त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्याचं नुकसान झालंय. ही पहिलीच गोष्ट नाही शेतकऱ्याचं नुकसान कांद्यामुळे होण्याचं. आणि सेना भाजप सरकार ही शेतकऱ्याच्या हिताचं आहे, त्यांनी अनेक शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतलं. शेतकऱ्याला पगार चालू केलेली असेल, नुकसान भरपाई 2 हेक्टरची 3 हेक्टरवर नेली असेल, जी अल्प मदत देत होतं पहिलं शासन थोडक्यात म्हणजे 3-4 हजार रुपये त्याचं 8-9 हजार रुपये केलं, फळबागेचं वाढविलं. काँग्रेस राष्ट्रवादीचं गेल्या ह्याच्या अगोदर 10 वर्ष सरकार होतं राज्यात, आमच्या शिरापूर उपसा सिंचनसाठी 1 रुपया सुद्धा निधी दिला नाही. त्यांचं केंद्रीय लेवलचं नेते येऊन उद्घाटन करून गेले 1-2 वेळा पण 1 रुपया निधी दिला नाही. त्याच्या आधी सुशीलकुमार शिंदेने सांगितलं होतं की तुमचा तालुका चढावर आहे, तुमच्या गावात म्हणजे भागाला पाणी येणार नाही आमच्या परिसरला. तसं 95 युतीनं कॅनेलचं शब्द दिलं आम्हाला आमच्या तालुक्याला, आम्ही त्यांचा आमदार निवडून दिल्यानंतर उत्तम खंडारे रुपये त्यांनी आमचं काम तात्काळ जसं वचन दिलं तसं पूर्ण केलं युतीच्या सरकारनं. आणि आता सुद्धा युतीचं सरकार आलं, फंडीच्या काळात थोडा काळात निधी दिला आणि आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निधी दिल्यामुळेच कॅनेलची सगळीकड उत्तर सोलापूर तालुक्यात काम चालू आहे. त्यामुळे उत्तर सोलापूर तालुक्यातला सरास मतदार हा सेना भाजपच्याच पाठीमागे राहणार. खर तर ह्यांनी कांद्याची उदाहरणं दिली, आता तुम्ही कांद्याचं सांगितलं की बाबा काँग्रेसच्या सरकारच्या काळात कांदा फेकून द्यावा लागत होता, दर कमी होता, पाणी चढावर आहे गाव म्हणून तुम्हाला पाणी मिळत नव्हतं ते ह्यांनी दिलं, हे सगळं ठीक आहे. आता पण आता ह्या 2 जवळा उमेदवार समोरासमोर आहेत, प्रणिती शिंदे विरुद्ध रामसात पोते. ठीक आहे, आता पाठीमागे काँग्रेसनं काँग्रेसच्या काळातली सत्ता भोगली, भाजपनं भाजपच्या काळात सत्ता भोगली, आता इथंकरता नवं कोण नाही. कारण तुम्ही भाजपला म्हणायला गेला तुम्ही 10 वर्षात काय केलं ते म्हणणार, तुम्ही एवढ्या दिवसात काय सोलापूरचा कॅलिफोर्निया केला काय, आणि त्यांना म्हणायला गेलं तुम्ही काय केलं ते म्हणा तुम्ही 10 वर्षात, म्हणजे आता हे समसमान झालंय. आता पुरतं इथून पुढे जर बोलायचं झालं तर प्रणिता शिंदे आणि राम सातपुते यामध्ये धोरणात्मक काम कोण करायला वाटतं? राम सातपुते कशामुळे वाटते? कारण का ते पक्ष ज्या पक्षाचा तो उमेदवार आहे त्या पक्षाचा विचारच हा सर्वसामान्यासाठी शेतकऱ्यासाठी हितकारक आहे पहिल्यापासून, अटल बिहारी वाजपेयीच्या काळापासून. 2014 लोकांनी खर तर कटाळून मतदान केलं की बाबा काँग्रेस आता नको जरा बदल करू, कारण त्यावेळेला लाईट दाखवली जात होती, बाबा लाईट नव्हती म्हणून लाईट मिळेल, जरा महागाई झाली पेट्रोल असं वाटत होतं, महागाई कमी होईल वाटत होतं, परंतु ह्या सगळं कुठल्याही गोष्टीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे यंदा 2014 ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं तीच लोक फिरून माघारी काँग्रेसला मतदान करतील अशी कदा करणार. ही लोकशाहीची प्रक्रिया, लोकशाहीची प्रक्रिया मतदारामध्ये हा 5-5 वर्षाला 10-5% मतदार विरोधात जात असतो. आता 1 लाख मताच्या फरकानं उमेदवार निवडून आला गेल्या वेळेस भाजपचा, 1 लाख मतच डायरेक्ट नाराज होत नसते त्यांच्यावर, त्यात थोडंफार कमी प्रमाणात का होणार, राम सातपुते यांचा विजय होणार नाही. नमस्कार, काय जास्त बोल, नमस्कार, काय नाव? ज्ञानेश्वर गरड. काय होईल काय नाही, महाराष्ट्रामध्ये फक्त शरद पवार ब्रँड चालला आता सध्या, शरद पवार आणि शिंदे साहेब ब्रँड चालला. खरं तर राणा मसल्यातल्या या बऱ्याच लोकांशी बोलल्यानंतर खरं तर मी त्या मंदिरापासून आणि चौकातल्या त्या गर्दीतनं शांतपणे चावडीतल्या मारुतीच्या मंदिरासमोर बसलोय आणि माझ्यासोबत या सगळ्या विषयांवर बोलण्यासाठी दैनिक सकाळचे इथले प्रतिनिधी दयानंद कुंभार साहेब आपल्या सोबत आहेत. खरं तर कुंभार साहेब, भाजपच्या लोकांचं म्हणणं ऐकलं, काँग्रेसच्या लोकांचं म्हणणं ऐकलं, खरं तर यंदाच्या लोकसभेची निवडणूक ही जर वर्षीपेक्षा प्रचंड वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे, कारण यंदा इतर राजकीय पक्षांची फार फोडाफोडी झाली आणि वेगवेगळ्या पद्धतीचे गट एकमेकांसोबत आहेत. त्यातच इथलं पाठीमागच्या 2 टर्ममध्ये भाजपचे खासदार राहिले त्याबद्दल मोठी नाराज आहे आणि त्यापूर्वी मग काँग्रेसच्या काळाबद्दल नाराजी होती ती, सुशीलकुमार शिंदे साहेबांनी सोलापूरसाठी काय केलं वगैरे वगैरे ह्या सगळ्या प्रश्न आहेत. ह्या दोन्ही बाजू ऐकून घेतल्या त्या, एक पत्रकार म्हणून इथलं काय विश्लेषण तुमच्या नजरेतून आहे, कशा पद्धतीनं निवडणूक चालली आहे, काय राहणार आहे कौल आणि कशा पद्धतीनं या उत्तर सोलापूर तालुक्यातली जनता मतदान करणार आहे? तसं बघायला गेलं तर उत्तर सोलापूर तालुक्यात त्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघातली या गावामध्ये या तालुक्यातील 22 गाव आहेत. तर गेल्या 2019 निवडणुकीत तर या भागातून सुशील कुमार शिंदे यांना 234 मताची आघाडी आहे.
त्यावेळेस राजन पाटील त्यांच्या बाजूने होते. मग बरेच नेते असे दिग्गज मोहोळ मधील मोठं राजकीय वले असणारे नेते मंडळी होते त्याच्याकडे. पण ह्यावेळी चित्र वेगळं आहे. यावेळेस अजितदादा पवारांचा गट भाजपशी संलग्न झालेला आहे, त्याच्यामुळं राजन पाटील भाजपच्या बाजूने आहेत, विजयराज डोंगरे भाजपच्या बाजूने आहेत, उमेश पाटील भाजपच्या बाजूने आहेत. उत्तर तालुक्यामध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीवरील सदस्य असणारे शहाजी पवार असतील, इंद्रजित पवार असतील, जिल्हा बॉडीवरले असतील किंवा सुभाष देशमुख, ही दिग्गज मंडळी भाजपच्या बाजूने. आणि तसं बघायला गेलं तर टाकळे सिकंदर बागा पट्ट्यातील मुन्नासाहेब माडे यांचं एक वले असणारी, ते पण बीजेपीच्या बाजूनेच आहे. तसं बघायला वरकरणी चित्र भाजपच्या बाजूने पारदर्शक दिसत आहे. पण याला शेतकऱ्याची या पट्ट्यात कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं ह्या पट्ट्यात गेल्या वर्षी यंदा असा अवस्था झाली की कांदा असा भाव 4,000-5,000 वर गेला, निर्यात बंदी केली, त्याच्यामुळं भाव दर कोसळले. आणि हा कांदा उत्पादक पट्टा ओळखला जाणार असल्यामुळे शेतकऱ्यात प्रचंड नाराज आहे त्याविषयी. त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी कितपत दिसून येते ही येणाऱ्या काळात ठरवणार आहे, अशी परिस्थिती आहे. आता शिंदे साहेब ह्यावरनं गेल्या वेळेस दिलीप माने त्यांच्या सोबत नव्हते. जमिनीची बाजू ह्या तालुक्यातली बघितली तर दिलीप माने सुशील कुमार शिंदेच्या बाजूने आहेत यावेळेस. त्यामुळं आणि बऱ्यापैकी आता काकासाहेब साठे हे बी शरद पवार गटाकडे आहेत सध्या. त्यांचा मुलगा जितेंद्र साठे हे पवार अजितदादा गटात आहेत. पण त्याचा कितपत फायदा होणार आहे ही आवड, कारण हा पट्टा काकांना मानणार आहे, बऱ्यापैकी राष्ट्रवादीचं वलय असणारा हा भागात आहे. त्यामुळं बऱ्यापैकी ह्यामुळं अजितदादा गटाचा किती फायदा होणार आहे हा येणारा काळच ठरवू शकतो. खर तर कांद्याच्या नाराजीच्या संदर्भामध्ये अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. कांदा हे या गावाचं मुख्य पीक आहे, पंढरपूर सोलापूरच्या बाजारपेठा पॅक करायचं किंवा हायजॅक करायची ताकद रान मसल्याची असं बोललं जातं, एवढा मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन या भागातून होतंय. कांद्याच्या आयात निर्यातीची धोरणं ही शासन म्हणून काँग्रेसच्या काळातही कमी जास्त होती, भाजपच्या काळातही कमी जास्त आहेत, परंतु भाजपनं ती तीव्रतेने कमी केली ह्याच्या पाठीमागे त्यांचा शहरामधला खाणारा वर्ग खुश ठेवणं हा विचार कदाचित असू शकतो, कारण त्याचा फटका ग्रामीण भागात बसेल. कसं असतंय, पिकवणाऱ्यापेक्षा खाणारी संख्या जास्त आहे. कधी कुठला बी उद्योगपती एखादं बघितलं तर ती कमी जास्त प्रमाणात त्याचं बॅलेन्सिंग बघत असतो. आता एक ग्रामीण भागातला काही पट्ट्यातला भाग जर नाराज होत असेल पण त्याच्या पटीत जर लाखो लोक खुश होत असेल त्याच्यामुळे ही त्यांची धोरणं असू शकतात. पण ही ग्रामीण भागाकडे जे थोडस शेतकऱ्याच्या बाबतीत भाजपचं धोरण जे आहे ते मला वाटतं थोडस कुचकामी ठरतंय. काय हा प्रश्न का निर्माण होतोय, तर लोक असं म्हणतात की बाबा शहरातला माणूस तर पेट्रोल मागला टाकतो, मोबाईलचा रिचार्ज मागला टाकतो, टीव्हीचा रिचार्ज मागला टाकतो, मॉलमध्ये गेला की गरज नसताना 1,000-2,000 रुपया बाजाराच्या जागेला अजून 2,000 बाजार खरेदी करतो, चपला मागल्या घेतो, मागले मोबाईल घेतो, प्रत्येक ठिकाणी तो महागाईतल्या वस्तू घ्यायला तयार आहे. मग शेतकऱ्याचा माल मागला की त्याला वाईट वाटायची काय गरज आहे, मग सरकार का असा विचार करत नाही, सरकारनं काय करायला पाहिजे. आता एकरी कमान सरासरी, आता मी बऱ्याच वेळा आम्ही बातमी ह्या पट्ट्यातल्या बातम्या छापतो तर सरासरी 60,000-50,000 रुपये एकरी खर्च येतो. तर ह्याला कुठेतरी बॅलेन्सिंग करायसाठी शासनानं काही शेतमालाचे भाव फळभाज्या असतील किंवा जे कांदा असेल असं मुख्य पिकवलं जाते त्याचं काहीतरी धोरण आखलं पाहिजे की 25-30 रुपये बाबा प्रति किलो ह्याला, जर समजा 10-15 रुपये कॉस्ट येत असेल प्रोडक्शन कॉस्ट तर त्याला 10 रुपये एक्स्ट्रा मिळतील नफा मिळावा असं काहीतरी धोरण ठरवलं तर हे बऱ्यापैकी प्रश्न मिटू शकतात. पण हे आतापर्यंत काय झालेलं नाही, हे जोपर्यंत धोरण होत नाही त्यापर्यंत कुणी किती लावतं ह्याचा अंदाज लागत नाही सरकारला. एखादा कांदा लावला एक अंदाज लावतंय, एखादा तुरी लावली की तुरीच लावतंय. ह्याची बाबतीतलं जर शासनाने धोरणाची कुठेतरी ठरवलं पाहिजे की बाबा एक समजा कांद्याला 25-30 रुपये किमान 30 रुपये जर भाव मिळाला पाहिजे प्रति किलो, तो मार्केटमध्ये 50 गेला तर काय हरकत आहे, खाणाऱ्यांनी घ्यायला हरकत नाही तसं बघायला गेलं तर, कारण घेणाऱ्याला परवडतंय त्यांना तिकडे 50 रुपये म्हणल्यावर थोडंसं एवढं काय 10-15 रुपये फरक पडणार नाही, नुसता कांदाच खाल्ला बॅलन्स केला आणि नुसता कांदा बी खाल्ला जात नाही. पण हे कुठेतरी बॅलन्स सरकारनं गांभीर्याने घेण्याची गरज आता. भारतीय जनता पार्टी सरकार हे आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने हे दाखवाना, शेतकऱ्याला सन्मान निधी आणताय, त्यांना पेन्शन द्यायला लागलंय किंवा त्यांना 6 महिन्यासाठी जर काही
पैसे दिले जात आहेत, वृद्धांना ज्येष्ठांना निराधार म्हणून त्यांना काही पेन्शन दिली जाते, हे सगळं करत असताना शेतीबाबतची ही धोरणं जी चुकीच्या पद्धतीनं हाताळली जातात असं अनेक जण बोलतायत, आपलं इथे निरीक्षण आहे. माझं देखील पत्रकार म्हणून ते मत आहे की तुम्ही आयात निर्यातीची धोरणं ठरवली पाहिजे ती. खरं तर हमीभावाचा मुद्दा हा दुर्दैवानं काँग्रेसने देखील तसाच पटलावर टाकत गेला. एवढ्या वर्ष या सत्तेत काँग्रेसनं कधी हमीभाव दिला नाही. भारतीय जनता पार्टी सरकार मोठ्या आशेनं आलं, यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला किमान उत्पादन शुल्क देऊ, त्यांना देखील ते दिलं नाही. त्यामुळे कुठेतरी सगळ्यात महत्त्व मी दुधाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहे, कारण दूध उत्पादन करणारा मोठा वर्ग हित आहे. अनुदान देऊ म्हणलं परंतु फसव्या पद्धतीची अनुदानं दिली गेली. या सगळ्याचा फटका कुठे शेतकरी वर्गामधून बसताना दिसेल. आता प्रत्यक्ष त्याचं मतदानावर काय इम्पॅक्ट होतो हे पाहणं उत्सुक्याचं असलं तरी शेतकऱ्याच्या बाबतीतल्या धोरणांच्या बाबतीत मात्र भारतीय जनता पार्टीनं काहीतरी वेगळ्या पद्धतीचा विचार करणं गरजेचं होतं. एकतर सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं पाठीमागचे दोन खासदार हे सातत्यानं पूर्ण वेळ राजकारणी नसलेले खासदार दिले होते, कारण शरद बनसोडे असतील ते चित्रपट सृष्टीतून होते, अर्थात ते तिथून देखील गायबच आहेत. स्वामी होते ते नेमके कुठून होते, काय करत होते, कशा कशा पद्धतीने त्यांनी काम केले हा प्रश्न होताच. आणि मग अशा पद्धतीनं लागोपाठ दोन पूर्ण वेळ राजकारणी माणसं न दिल्यानंतर आता कुठेतरी त्या ठिकाणी इथं पूर्ण वेळ राजकारण करणारा राम सातपुते सरकार चेहरा मिळालाय खरा. राम सातपुतेंनी माळशिरसमध्ये लोकांमध्ये जाऊन काम केले खरं, तिथं त्यांना आरोग्यदूत म्हणून देखील ओळखलं जातं हे खरं आहे. तिथं त्यांनी मोहिते पाटलांच्या आश्रयाने जरी निवडून आले असले तरी पुन्हा तिथं स्वतंत्र गट निर्माण करायचं आणि काम करायचा प्रयत्न केला हे देखील खरं आहे. परंतु हे असलं आणि राम सातपुते जरी सक्षम असले, राम सातपुते बोलके असले, राम सातपुतेंचं सोशल मीडिया चांगलं चालवणं असेल, राम सातपुतेंचं विधानसभेत चांगल्या पद्धतीनं प्रश्न मांडणं हे जरी असलं तरी पाठीमागच्या वेळेला इथं दोन खासदार जे सातत्यानं गायब राहिले त्याचा फटका मात्र राम सातपुतेंना इथं निश्चितपणानं बसू शकतो का नाही शकणार हे मात्र येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मतदानातून कळणार आहे. परंतु तुर्तास तरी रान मसल्यामध्ये आपल्याला येता आलं. आज गुढीपाडव्याची यात्रा, ब्रह्मदेवाची एकमेव यात्रा, आणि या यात्रेच्या काळामध्ये निश्चितपणानं त्या ठिकाणी जमा झालेल्या लोकांनी आपापल्या पद्धतीनं ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यात बरेच जण भारतीय जनता पार्टीच्या बाजूने बोलले, बरेच जण काँग्रेसच्या बाजूने बोलले. परंतु उद्या प्रत्यक्षात मतदान होताना ही जनता नेमकं कुणाच्या पार्ट्यात मतदान टाकते यावरून या जिल्ह्यामधून लीड कुणाला असणार आणि मतदारसंघामध्ये कोण निवडून येणार हे ठरणार आहे. कॅमेरामन ओंकार गरडसं, मी अविनाश, महाराष्ट्र माझा, रान मसले.